सुस्वागतम आपले उपस्थित मान्यवर श्री पाटील यांनी आपले मनोगत विद्यार्थ्यांसमोर व्यक्त करावे अशी माझी नम्र विनंती आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. उपस्थित मान्यवर आणि शिक्षक यांचे मी आभार मानतो, त्यांनी मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक आपल्या देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस. बरं, महत्त्वपूर्ण का? 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा केला जातो तुम्ही सांगू शकता? हो या नक्की. प्रजासत्ताक दिन म्हटलं की दोन नावं आपल्या समोर येतात, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 11 डिसेंबर 1947 रोजी घटना समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्या समितीत मसुदा समिती होती आणि त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. संविधान लिहिण्यासाठी तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. नंतर 13 फेब्रुवारी 1947 रोजी या घटनेचा मसुदा अध्यक्षांना सादर केला. भारतीय जनतेने मसुदा समितीला 7,535 सूचना सादर केल्या. त्यातील काही सूचना रद्द करून 2,473 सूचना सविस्तरपणे घटविण्यात आल्या. ही चर्चा 144 दिवस चालली. आणि त्यानंतर घटनेचा सुधारित मसुदा तयार करून समितीने 25 नोव्हेंबर 1949 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समितीसमोर मांडली. आणि 25 नोव्हेंबर रोजी घटना समितीने या मसुद्याला मान्यता दिली. अशा प्रकारे राज्यघटनेची प्रक्रिया पूर्ण झाली आणि 26 जानेवारी 1950 रोजी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्या दिवशी देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीच्या एका नव्या पर्वाची सुरुवात केली. म्हणून तेव्हापासून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. राजपथ दिल्ली येथे भूदल, वायुदल व नौदल यांच्यामार्फत शक्ती प्रदर्शन व परेड केली जाते व देशभर परेड आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. अगदी बरोबर, तुम्हाला हे सगळं माहिती ऐकून खूप आनंद झाला. भारतीय संविधान करण्यामागचा मुख्य हेतू आणखीन असा होता की भारत सरकार अधिनियम 1935 त्याला बदलून भारतीय संविधान अस्तित्वात आणलं आणि या संविधानामुळेच आपल्याला आपला हक्क मिळाला, आपल्याला आपलं स्वातंत्र्य मिळालं. तसेच त्या विद्यार्थिनीने जे सांगितलं की देशभरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन आपण करतो प्रजासत्ताक दिनानिमित्त, असेच सांस्कृतिक कार्यक्रम आपण दरवर्षी करत राहू, असेच आपला देश मोठा होत राहू, हे मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. आणि एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद.